हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर बालमित्रांनो आपला प्रश्न पाहूया प्रश्न बघा काय होता इन अ झू देर आर थ्री फोर्टी थ्री मंकीज अँड फाईव्ह ट्वेंटी सेवन एलिफंट्स हाऊ मेनी मोर एलिफंट्स दॅन मंकीज आर देर ओके एका झूमध्ये देर आर एकूण किती आहे बाबा एकूण किती आहे देर आर थ्री फोर्टी थ्री मंकीज ज्यांच्यासाठी प्राण्यांसाठी जी जागा असते त्याला जू बोलतात आय थिन तुम्हाला तुम्ही व्हिजिट दिली ना स्कूल व्हिजिट कोणत्या तरी झूमध्ये दिली असेल किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल हां सो so, इन अ झू देर आर थ्री फोर्टी थ्री मंकीज एका झूमध्ये तीनशे त्रेचाळीस माकडं आहेत आणि अँड फाईव्ह ट्वेंटी सेवन पाचशे सत्तावीस एलिफंट्स आहेत ओके okay, हत्ती एलिफंट्स म्हणजे हत्ती सो हाऊ मेनी मोर हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी -E. हा, मोर मोर म्हणजे जास्त हाऊ तो मोर नाही झूमधला मोर नाही हा एम ओ ई मोर हा वेगळा मोर आहे म्हणजे मोर हा मोर म्हणजे जास्त एम ओ ई म्हणजेच मोर हा म्हणजे मोर जास्त आपला मराठीतला मोर नाही त्याला इंग्लिशमध्ये पिकॉक बोलतात ठीक आहे सो मोर एलिफंट्स हत्ती दॅन मंकीज आर देर म्हणजेच किती हत्ती जास्त आहेत माकडांपेक्षा ओके म्हणजे आपल्याला काय करावं लागेल जी माकडांची संख्या आहे ती आपल्याला एलिफंटच्या संख्येमधून वजा करावं लागतील तेव्हा आपल्याला त्यांचा डिफरन्स समजेल त्यांच्यामधला किती तफावत आहे ती कळेल बरोबर म्हणजे आपल्याला किती हत्ती जास्त आहेत माकडांपेक्षा ते समजेल मग आपण काय करूया वजाबाकी करूया त्यासाठी आपला टेबल हा एलेला आपला टेबल यस चलो आपण काय करूया आता एलिफंटचा नंबर लिहूया इथे सेवन सिक्स फायू आणि हा थ्री फोर थ्री सो थ्री फोर थ्री आपण मांडला नोट डाऊन केला आता आपण याला सोडूया आता विद्यार्थी मित्रांनो पटापट पड़ सांगा मला मधून थ्री गेले किती राहतात सो so, फोर फायू सिक्स सेवन सो so, फोर आले आपला आन्सर इथे सो so, आपण इथे मांडूया फोर आता सिक्समधून फोर मायनस करा फायू सिक्स टू आता इथे बॉरो करायची पुढे गरज नाही लागली किती सोपं होतं ना येस yes. सो so, सिक्समधून फोर गेले किती राहतात टू आणि फाईव्ह मायनस थ्री फोर फाईव्ह सो टू आला प्लान सर इथे सो so विद्यार्थी मित्रांनो टू ट्वेंटी फोर दोनशे चोवीस हत्ती जास्त आहेत एलिफंट्स कुणापेक्षा मंकीजपेक्षा माकडांपेक्षा समजलं ना सोपं होतं की नाही येस yes. uh, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय